आम्ही बऱ्याच वर्षापासून ॲडवांटा कंपनीचे मक्काचे वाण लावत असतो, त्यापैकी PAC 751 इलेट आणि PAC 759 इलेट हे 3-4 वर्षापासून आम्ही लागवड करत आहे। एकदम जबरदस्त व्हरायटी आहे मक्का आणि याचे जे कणूस आहे हे याचा पापुद्रा जाड असल्यामुळे यांच्यात लष्करी अळी किंवा दुसरा कोणताही अटॅक जो आहे तो कमी प्रमाणात येतो आणि याचे जे दाणे जे शेवटपर्यंत टोकापर्यंत भरलेले असतात आणि टोकदार एकदम चिचोक्या आकाराचे कॅप्सूल मानतो आपण तशा प्रकारे असतात, त्याच्यामुळे आपल्याला मक्का आवडतो आणि आपण 3-4 वर्षापासून आमचे मित्र वगैरे थोडे नातेवाईक ते बी पण हीच मक्का लावत असतात। तुम्हाला या मक्कापासून उत्पन्न जास्त भेटेल, आम्हाला जास्त येतं आहे याची मी गॅरंटी देतो। या कणसामध्ये जे बिट्टी आहे लेंडरू म्हणतो आपण ते जे एकदम बारीक आहे आणि त्यांचा कलर जो आहे नारंगी कलर असल्यामुळे बाजारभाव अतिशय योग्य प्रमाणात मिळतो आपल्याला आणि आम्ही स्वतः अनुभवलो असल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभवा। एकदा 751 PAC इलेट किंवा 741 इलेट हे लावून पहा, तुम्हाला खात्री येऊ नये। आपण इथं ॲडवांटा कंपनीचे PAC 751 इलाइट या वाहनाचं पीक पाणी कार्यक्रमासाठी आलेलं आहे। ॲडवांटा हे UPL समूहाची कंपनी असून 65 दिवसामध्ये काम करते आणि उच्च दर्जाचं बियाणं जे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवते। तसंच शेतकरी मित्रांनो, आपण गडवार रायबान माळी रामनाथ कोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव याच्या शेतात आलेलो आहे कोंडापूरला। तर आपण इथं ॲडवांटा कंपनीचे तुम्हाला काही जे गुणधर्म आहे ते तुम्हाला मी सांगतो। शेतकरी मित्रांनो, पहिले जे गुणधर्म आहे वाहनाचे ते आहे ते मुळा खोलवर। तुम्ही बघू शकता अतिशय मुळा ज्या आहे त्या खोलवर आहे, त्यामुळे झाड जे सहजासहजे पडत नाही व एखाद्या पाण्याचा जरी ताण पडला तरी हे वाहन ताण जो एखाद्या पाण्याचा ताण जो आहे तो सहन करतो। शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी मित्रांनो, या वाहनाचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे याच्या कंसावरील आवरण जे आहे एकदम घट्ट, तुम्ही बघू शकता आवरण जे आहे एकदम घट्ट, त्यामुळे आपला कंचावर कीड व रोग याचा प्रादुर्भाव जो आहे तो होत नाही व पाण्याच्या पावसाच्या पाण्यामुळे या वाहनाचं कंचाचं जे आहे ते नुकसान होत नाही। शेतकरी मित्रांनो, तिसरं जे वैशिष्ट्य आहे या वाहनाचे एक समान व एकारेसिद्ध आहे ते कंच आहे, तुम्ही बघू शकता एक समान आणि एकसारखे जे कंच या वाहनामध्ये आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पाचमध्ये व टोकापर्यंत भरलेले कणीस तुम्ही बघू शकता अतिशय टोकापर्यंत भरलेले कणूस आहेत, ज्यामुळे आपल्या सर्वाधिक उत्पादन मिळतं। तसंच शेतकरी मित्रांनो, चौथं जे वैशिष्ट्य आहे या वाहनाचं, या वाहनाचा चारा जो आहे तो शेवटपर्यंत हिरवाय, तुम्ही बघू शकता या वाहनाचा चारा एकदम शेवटपर्यंत हिरवाय, त्यामुळे आपल्या जनावरांना जे तो भरपूर आणि चांगला चारा जो आहे तो मिळतो। तसेच शेतकरी मित्रांनो, या वाहनाचं पाचवं जे वैशिष्ट्य आहे वाहनाचे दाणे जे आहे आकर्षक नारंगी कलरचे आहे, बघू शकता तुम्ही आकर्षक नारंगी कलर व कॅप्सूल टाईप हा दाणा आहे, तुम्ही बघू शकता एकदम कॅप्सूल टाईप हा दाणा आहे, ज्यामुळे आपल्याला बाजारभाव जो 550 रुपयांचा आहे तो जास्त मिळतो। तसेच शेतकरी मित्रांनो, सर्वाधिक उत्पादन मिळण्यासाठी खालील दोन पूर्ण गुणधर्म असणे आवश्यक आहे। पहिलं म्हणजे दाण्यातील कणसातील दाण्यांची टक्केवारी जास्त, म्हणजेच बारीक बिट्टी व वजनदार दाणे, तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो दाण्यांची टक्केवारी जास्त आहे म्हणजेच बिट्टी बारीक, तुम्ही बघू शकता या वाहनाची बिट्टी जी आहे ती अतिशय बारीक आहे, दाण्यांची संख्या जी या वाहनामध्ये जास्त आहे, त्यामध्ये आपल्याला सर्वाधिक उत्पादन जे आहे ते मिळू शकते व वजनदार दाणे तुम्ही बघू शकता अतिशय या वाहनाचे दाणे जे ते वजनदार आहे, तुम्ही बघू शकता वजनदार दाणे म्हणजेच आपल्या उत्पन्नात वाढ। तर शेतकरी मित्रांनो, आपण इथं दादांना सेलिंग पर्सेंटेज आणि एकरी उत्पादन जे ते काढून दिलेलं आहे, दादांना आम्ही सांगितलं तर तुमच्या हाताने 5 कंस ठिकाणाहून आणा, दादांनी तर त्याच प्रकारे ठिकठिकाणाहून 5 कंस जे त्यांच्या स्वतः आणले, तर 5 कंस जे आम्ही वजन करतो 5 कंसाचं वजन जे आहे ते आलं 1740 ग्रॅम आणि दाण्यांचे वजन जे आहे ते आले 1490 ग्रॅम, 1490 भागेला 1740 गुणेला 100 बरोबर सेलिंग पर्सेंटेज जे आहे ते आलेले आहे 85%। शेतकरी मित्रांनो, सेलिंग पर्सेंटेज म्हणजे काय, एका कणसाचं जर वजन 100 ग्रॅम आहे तर मग याच्यात 85% जे आहे ते दाण्यांची संख्या आहे, 85% दाण्यांची संख्या आणि आपला वाया जाणारा भाग जो आहे तो फक्त 15%, त्यामुळे आपल्याला उत्पन्नाचे एकदम भरपूर वाढ होते। आपण दादांना एक उत्पादन देखील काढून दिलं आहे, तर दादांचा मारा आहे 2x9 इंच म्हणजे वळीतील अंतर जे आहे ते आहे 2 फुटाचं आणि झाडातील अंतर जे आहे ते आहे 9 इंचाचं। शेतकरी मित्रांनो, त्या हिशोबाने आपल्या
दादांच्या शेतात ते आहे ते 29 हजार झाड बसले. तर दादांचं कोळफणी निंदाई करताना मटेरियल टाकताना झाडे संख्या तिथे मूल्य तर आपण सरासरी झाड संख्या जे आहे ते आपण पकडूया 24,000. तर 5 कणसाचं वजन आपलं जे आलं तर 1740 ग्रॅम भागेला 5 म्हणजे एका कणसाचं वजन जे आलंय ते 340 ग्रॅम आलेलं आहे. तर 24,000 × 340 बरोबर त्याचं एकरी उत्पादन जे आहे ते आलेलं आहे 83 क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो आताच्या कंडिशनला जे आहे ना ते धान्य जे मका जो आहे तो ओला आहे त्यामुळे आपण त्याच्यात मावचर पकडूया 35% म्हणजे 83 क्विंटल मधून 35% जे मावचर मायनस केलं तर दादांना आव्हानापासून मिळणार उत्पन्न जे आहे ते आहे 54 क्विंटल. तर आपण बरोबर दादांना विचारू की आव्हानाबद्दल तुम्हाला काय वाटलं काय नाही ते स्वतः आव्हानाचा अनुभव त्यांचा 2 वर्षाचा ते स्वतः ते आपल्याला सांगते. मी 2-4 वर्षापासून आडवंटा कंपनीचा 751 इलेट हा लावत आहे आणि याच्यापासून मला उत्पन्न पण मिळत आहे. मी हा जो मका आहे हा मका 11 जून या रोजी लावण केलेला आहे आणि याचे जे ओळीतलं अंतर आहे जे 2 फुटाचं आहे आणि याच्या दाण्यातले जे झाडातलं जे अंतर आहे 9 इंचाचं आहे आणि जो मी ज्या वेळेस मी पेरणी केली त्यावेळेस मी 2 बॅग एकरी 2 बॅग 10-20-26 आणि त्याच्यानंतर समजून घ्या 20-25 दिवसांनी डबल 2 बॅग 10-20-26 मकाला टाकलेलं आहे आणि फवारणी घेतलेली त्याच्यावर 1 वेळेस डेलिगेटची आणि हे जो हिचे मका आहे हे जे कणसे हे शेवटपर्यंत टोकापर्यंत भरलेले असते असल्यामुळे आपल्याला उत्पादन जास्त मिळते आणि याचा जो कलर आहे दाण्याचा कलर हा नारंगी असल्यामुळे आपल्याला दुसऱ्या मक्यापेक्षा 5-50 रुपये शिल्लक बाजारभाव शिल्लक मिळतो त्यामुळे आपल्याला उत्पन्न जास्त मिळते आणि पैसे पण जास्त मिळतात. त्यामुळे जे हे जे आपलं चारा जो आहे चारा हिरवागार शेवटपर्यंत हिरवा असतो त्याच्यामुळे आपल्याला जनावरांना चारा खूप चांगला मिळतो आणि त्याच्यानंतर त्याचं जे पापुद्रा समजून तुम्ही साहेबांनी सांगितलं त्याचा पापुद्रा जाड असतो जाड असल्यामुळे आपल्याला समजून घ्यायचं रोग अटॅक आहे लष्करी आळी आहे कीड नियंत्रण याचा चांगलं समजून घ्यायचे येत नाही याच्यावर. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद करोबा दादा. जसं की शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बाबा कोरोनाच्या महामारीमुळे आपण सर्वांना एकत्र बोलवू शकत नाही किंवा कार्यक्रम वगैरे घेऊ शकत नाही त्यामुळे आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सोशल मीडियाच्या मार्फत किंवा इंटरनेटद्वारे आपण तुमच्यापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे करत आहे. जरी हा प्लॉट जर कोणाला बघायचा असेल तर कोंडापूर आणि फर्दापूर रस्त्याला रोलटस प्लॉट आहे तेव्हा तुम्ही येऊन स्वतः आव्हानाची खात्री करू शकता आणि बघू शकता. तसेच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही अडीअडचण जर असले तर आमच्या कंपनीचा टोल फ्री क्रमांक जो आहे तो आहे 98-87-09-93 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तुम्ही तुमच्या शंका निरशंकांचं निवारण ह्या फोनवर कॉल करू शकता. धन्यवाद. जय जवान जय किसान. इलेट हे वाण लावलेलं होतं ते मला 41-42 क्विंटल मका झाला आहे मला आणि मागच्या हंगामामध्ये जे सप्टेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन कार्यक्रम झाला आहे मका वाणीचा त्याच्यामध्ये जे माझे होणे आपले प्रतिनिधी केलेले होतं त्यांनी जे सांगितलं आहे ते 100% खरोखर वाटलं समजून घ्या त्यांनी सांगितलं होतं तुमचे मक्काचे कणूस लांब आहे बिट्टी बारीक आहे दाणे वजनदार आहे नारंगी कलरचे दाणे ते व्यवस्थित तसं जसं त्यांनी सांगितलं आहे तसं 100% खरं आहे आणि ते मला अनुभवलेलं मी ना म्हणजे आपले जे हे बघा हे जे कणूस आहे मक्काचं हे लांब येतं पूर्ण टोकापर्यंत भरलेलं असतं आणि दाण्याचा कलर हा इतर वाणापेक्षा नारंगी कलर असल्यामुळे त्याला मार्केटमध्ये मागणी जास्त असते मागणी असल्यामुळे आणि ते जास्त दाणे असल्यामुळे वजनदार येतं म्हणजे इतर वाणाच्या तुलनेमध्ये 5-6 क्विंटल हे मकाचं जे हे उत्पन्न आहे ते खरोखरच नक्की वाढेल मी अनुभवलेलं आहे आणि रबीमध्ये सुद्धा मी ना ते 751 इलेट आडवंटा कंपनीचं हे 6-7 थैल्या लावलेलं आहे चांगली मका आहे आणि चांगलं वाण आहे याच्यामुळे आपल्याला नक्की फायदा होईल उत्पन्नामध्ये वाढ होईल किंवा आपल्या जसं समजून घ्या आपण म्हणतोय मी अनुभवलेलं आहे तुम्ही बी अनुभवा.